उपवासाचे कुरकुरे फक्त एका तासात उपवासाच्या दिवसांमध्ये हे कुरकुरे आपल्याला मजेदार आणि चटपटीत खायला सहज सोपे कशी करण्याची पद्धत आहे हे आज आपण बघणार आहोत असे कुरकुरे आपल्याला बाजारात भरपूर अशा ठिकाणी मिळत असतात पण हे कमी वेळेत कमीत कमी, -कमी किमतीत आपण घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण बघूया आता फ्रेंड्स घरगुती युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आता बघा इथं मी घेतलेले वाटी साबुदाणे आणि यात तितकच एक वाटी कडकडीत पाणी टाकायचंय उकडत पाणी टाकायचंय साबुदाणे व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि लगेच आपण यावर झाकण ठेवायचं आहे उकडत पाणी आणि ही वाफ याने साबुदाणे लगेच फुलून येतात अर्ध्या तासानंतर तुम्ही बघाल साबुदाणा अगदी छान फुलून आलेला आहे तर असा हा फुललेला साबुदाणा मिक्सर मध्ये आपण वाटून घ्यायचा आहे इन्स्टन जर करायचं म्हटलं तर अशी पद्धत तुम्ही करायची आहे किंवा संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही साबुदाणे भिजून घेऊ शकतात हे सुद्धा प्रोसेस चालू शकते पण कधी आपल्याला लक्षात नसेल तर ही प्रोसेस तुम्ही करू शकतात आता मिक्सर मध्ये जर वाटलं तरच एक दोन पळी आपण पाणी टाकायचंय गरज नसल्यास पाणी टाकू नका मी त्यात अगदी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा फ्रेंड्स पुरण चाळण्याच्या चाळणीने किंवा आपल्याकडे अशी चाळणी असेल तर त्याने हा लगदा जो आहे साबुदाण्याचा याची आपण चाळून घ्यायचा आहे कारण एखादा साबुदाणा व्यवस्थित भिजत नाही मग तो राहतो तर या पद्धतीने अशा पद्धतीने आपण पूर्ण हा लगदा काढून घ्यायचा आहे चमच्याने शक्य झालं तर चमच्याने करा किंवा हाताने अशा पद्धतीने हा आपण लगदा काढून घेतलेला आहे बघा जाडसर जे आहे ते वाटण अगदी थोडंच आहे आणि खाली जी पेस्ट आहे त्याची एकदम बेस्ट आपण हे कुरकुरे कसे करायचे ते बघूया आता ही जी पेस्ट आहे ज्यात मीठ कालवायचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर चवीनुसार मीठ आपण यात टाकायचं आहे मी तर सेंदव मीठ टाकलेला आहे आणि ज्या पद्धतीने मिठाची किंवा कोणतेही कॅरी बॅग असेल तर त्या कॅरी बॅग मध्ये आपण हे मिश्रण टाकायचं आहे बघा साखरेची साबुदाण्याची कोणतीही जी आपली कॅरी बॅग असते त्यात ग्लास मध्ये ठेवायचे आणि तो एक कोपरा त्यात आपण हे मिश्रण भरायचं आहे व्यवस्थित रबरने ही पिशवी पॅक करून घ्यायची आहे आणि खालचा जो कोण आहे कात्रीने छोटासाच कट करायचा जास्त मोठा होल करण्याची गरज नाही जाडसर पॉलिथिनचा कपडा असेल किंवा पेपर असेल त्यावर आपण वेगवेगळे शेप काढू शकतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना जर सुट्टी असेल किंवा मुलं इकडे तिकडे खेळत असतील तर मुलांना सुद्धा हे तुम्ही करू सांगू शकतात बघा फ्रेंड्स अशा पद्धतीने टेरेस मध्ये एक पेपर आपण टाकून घेतलेला आहे आणि इथं अगदी छोटासा कट मारून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मुलांसाठी एबीसीडी काढू शकतात मुलांना ओव्हल शेप स्क्वेअर शेप रेक्टँगल शेप जे हवं असेल फुलं काढा काही काढा अशा पद्धतीने मुलांना तुम्ही ही पद्धत सांगू शकतात बघा असे वेगवेगळे शेप मी इथं काढून घेतलेले आहेत तर उपवास म्हटलं की उपवासाच्या दिवसांमध्ये हे असे चटपटीत कुरकुरे मुलं अगदी आवडीने खातील आता हे संपूर्ण शेप आपले काढून झालेले आहेत असे वेगवेगळे फुलं काढायचे स्क्वेअर शेप काढायचे त्यामध्ये एखादी दांडी व्यवस्थित असं काढू शकतात हे बघा आता उन्हात हे शेप वाढवायला ठेवायचे आहेत अगदी एकच दिवसात हे शेप छान वाढतात बघा आता संध्याकाळ झालेली संध्याकाळ मी वरून हे आणलेलं आहे त्यानंतर त्यांची साईड चेंज करून घ्यायची आहे लगेच दुसऱ्या दिवशी उन्हात वाढवल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे शेप आपले दिसू लागतात अगदी तळल्यानंतर मस्त कुरकुरीत चटपटीत हे शेप मुलांना अगदी आवडीने मुलं अगदी आवडीने खातील तर फ्रेंड्स महाशिवरात्री असो की कोणताही उपवास असो त्यावेळेस तुम्ही हे शेप्स मुलांना देऊ शकतात किंवा लहान मोठे देखील आवडीने खाऊ शकतात बघा तळल्यानंतर तर, तर हे शेप इतके छान दिसतात तर असे हे उपवासाचे कुरकुरे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि उन्हाळी वाढवण्याचे पदार्थ तुम्हाला अधिक अजून बघायचे असतील तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेथे तुम्ही बघू शकतात तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपण हे शेप टाकायचे आहेत बघू शकतात अगदी छान फुलून आलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सगळे वेगवेगळे शेप आपण तळून घेऊ शकतात वर्षभरासाठी हे तुम्ही करून बघा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने मजेशीर खा तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद